नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 43व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ध्यानयोग म्हणजेच गीतेतला 6वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो की आपल्याला आनंद मिळतो. नवीन कपडे घेतले की ते कुठे घालायचे या उत्साहामध्ये आपण वेगवेगळे प्लॅन्स बनवतो. आनंद जरी मिळत असेल तरी या सगळ्या गोष्टी करून आपल्याला मनःशांती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधूया आजच्या या भागात. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जसा वारा नसलेल्या ठिकाणी एखादा दिवा फडफडत नाही, त्याचप्रमाणे योगींचे शिस्तबद्ध मन परमात्म्याच्या ध्यानात स्थिर राहते. मागच्या भागात आपण श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोललो. योगो भवती दुःख हा, म्हणजे योग वेदनांचा नाश करणारा बनतो. आपण हे देखील समजून घेतले की एक शिस्तबद्ध किंवा डिसिप्लिन्ड मन जे वस्तूंच्या वासनेपासून मुक्त असते, स्वतःमध्येच विसावलेले असते, ते मन, ती व्यक्ती योगात सहज स्थापित होऊ शकते. बरेचदा मालिकेत किंवा चित्रपटात देवासमोर लावलेला दिवा विझवून द्यायचा नाही असे दाखवतात, आणि विजलाच तर अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर खूपच ड्रॅमॅटिक एक्सप्रेशन असतं. हे बघून आपल्याला मात्र हसायला येतं. श्रीकृष्ण अर्जुनाला लावलेला दिवा हा आजूबाजूच्या वाऱ्यामुळे विझू शकतो असे सांगतात. हा वारा म्हणजे आपल्या इच्छांचा वारा. ज्या व्यक्तीला या इच्छांवर ताबा ठेवता आला त्या व्यक्तीला आपल्या अवतीभवती असलेल्या गोष्टींवर देखील नियंत्रण ठेवता येईल. गोष्टींची जाणीव जास्त असेल, आपले मन शांत असले की ते समाधानी असते, आणि हे समाधान कुठल्या भौतिक इच्छांमुळे नसतं. नवीन गाडी, मोठे घर, स्टायलिश कपडे, चमकणारे दागिने या सगळ्या गोष्टी आपल्याला आनंद देतात, पण मनःशांती नाही. काही काळासाठी आपण खूप खुश असतो, पण ज्या व्यक्तीला समजले की आपला आनंद हा आपल्यातच आहे ती व्यक्ती कायम खुश राहू शकते, तिचे मन देखील कायम शांत असू शकते. एका योगीला ही गोष्ट माहीत असते, पटते देखील, आणि हे जाणून एका योगीला हा आत्मविश्वास मिळतो की बाहेरच्या कुठल्याही घडामोडी आपल्याला दुखापत देऊ शकत नाही. दुःखाचे पांघरूण आपण स्वतःवर ओढून घेतो आणि हे पांघरूण काही काळाने आपल्याला जड वाटू लागते, आपल्याला अस्वस्थ बनवते, आणि अशा अवस्थेत आपण अध्यात्माचा अभ्यास करू शकत नाही. आपण एक योगी होण्याचा रस्ता चुकवतो. मास्याला पाण्यातून बाहेर काढले की तो पाण्यासाठी तडफडतो. आपल्या स्पिरिच्युअल स्टेटमधून आपल्याला बाहेर काढले की आपण आपल्या आत्म्यापासून दुरावतो आणि मनःशांतीसाठी तळमळतो. माणसाच्या इच्छा या त्याला त्याच्या काम आणि स्पिरिच्युअल स्टेटपासून दूर नेतात. इच्छा आपले विचार ठरवतात. हे करायचं की नाही, ते खायचं की नाही, हे विकत घ्यायचं की नाही. तसेच इच्छा आपली एखाद्या गोष्टीवरची रिॲक्शन पण ठरवतात. कामात असताना उद्याची सुट्टी कॅन्सल झाली असेल असे कळाले की राग येतो. आज डब्यात आपली आवडती भाजी नसली की दुःख होतं. आपल्या प्रिय व्यक्तीने येताना आपल्यासाठी फुले आणली की आनंद होतो. आणि कसिनोमध्ये लॉटरी एकदा लागली म्हणजे सारखेच कसिनोमध्ये जाऊन खेळू याचा लोभ वाढतो. द रूट कॉज ऑफ ऑल आर इश्यूज इज आर डिझायर.
इच्छा म्हणजे मनात पेरलेली एक बी. त्याला खत पाणी घातले की अचानक थोड्याच दिवसात त्या बियाचे मनात झाड उगवते. इच्छा ही अग्नी पेटवणाऱ्या ठिणगीसारखी असते. आग लागली की ती बुजवणे फार कठीण असते. इच्छांपासून मुक्ती मिळणे किती सोपे किंवा अवघड आहे हे आपल्यालाच माहीत आहे. बुद्ध्या धृती गृहीतया, म्हणजे बुद्धीच्या धृतीने माणूस मनशांती मिळवू शकतो. मॅन्स इंटलेक्च्युअल डिटर्मिनेशन कॅन हेल्प हिम अटेन पीस ऑफ माइंड. ही धृती शिस्त किंवा डिसिप्लिनमुळे येते आणि त्याचबरोबर काही लोकांकरता ही मनशांती देवभक्तीने प्राप्त होते. तुम्ही कुठलाही मार्ग निवडू शकता. कशामुळे मनाची शांतता आपण घालवतो हे आपल्याला कळले. आता ही मनशांती कशी टिकवून ठेवायची याचा विचार आपण करायला पाहिजे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.